नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार, एम पी एस सी महापरीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, कालपासून बातमी फिरती आहे की महापरीक्षा पोर्टल बंद झालेलं आहे। तर मित्रांनो, खरंच बंद झालं का, त्याची सत्यता काय आहे, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि सकाळ न्यूजपेपरमध्ये सुद्धा बातमी आलेली आहे। तर मित्रांनो, सरकारकडून तशी कुठली अपडेट अजून आलेली नाही, कन्फर्म ऑफिशियल नोटिफिकेशन असं काही अजून आलेलं नाही आहे की महापरीक्षा पोर्टल बंद झालेलं आहे म्हणून। परंतु ते बंद होणार त्याच्याच मार्गावर आहे, तशी जी सूचना आहे ती 2-3 दिवसामध्ये सरकारकडून देण्यात येईल। ऑफिशियल जे नोटिफिकेशन असणार आहे ते सरकारकडून 2-3 दिवसामध्ये देण्यात येईल। तर महापरीक्षा पोर्टल हे बंदच होणार आहे मित्रांनो, सूत्रातकडून सुद्धा तशी माहिती आलेली आहे। आणि रसिक खडसे जे अप्पर सचिव आहे सामान्य प्रशासन मुंबईचे, त्यांनी सुद्धा ही माहिती सांगितलेली आहे। तर मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे, महापरीक्षा पोर्टल हे बंदच होणार आहे मित्रांनो। तर बघूया काय बातमी। महापरीक्षा पोर्टल अखेर बंद, प्रत्येक विभागातर्फे होणार रिक्त जागांची भरती, महाविकास आघाडी सरकारचा निर्णय। राज्यातील विविध विभागातील रिक्त जागांच्या आरक्षण पडताळणीचे काम सुरू आहे। यामध्ये पाणीपुरवठा विभाग, शिक्षण, महसूल, आरोग्यसह अन्य विभागांचा समावेश आहे। आता प्रत्येक विभागस्तरावर पदभरतीची प्रक्रिया राबवली जाईल। आता प्रत्येक विभागावर त्यांची पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, त्यानुसार संबंधित विभागांची कारवाई सुरू झाली आहे। रसिक खडसे, अप्पर सचिव सामान्य प्रशासन मुंबई। राज्यात 72,000 जागांच्या महाभरतीला सुरुवात झाली असून आरक्षण तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। दरम्यान ही भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे नव्हे तर प्रत्येक विभाग स्तरावर करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या महाभरतीला महाविकास आघाडीने मूर्त स्वरूप दिले आहे। गृह, पाणीपुरवठा, शिक्षण, सामाजिक न्याय, महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन यासह अन्य विभागाकडून रिक्त जागांची माहिती संकलित करण्यात आली आहे। राज्यातील विविध विभागांमध्ये सद्यस्थितीत 2.5 लाख जागा रिक्त आहेत। राज्याची आर्थिक स्थिती पाहता पहिल्या टप्प्यात 70-72 जागांची भरती केली जाणार असून त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी सरकारला दरवर्षी सुमारे 8-8.5 हजार कोटी द्यावे लागणार आहे। महापरीक्षा पोर्टलबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पोर्टलला केलेला विरोध आणि त्रुटी पडताळणी समितीच्या अहवालानुसार हे पोर्टल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। शासनाच्या वतीने पोर्टलबाबत विद्यार्थ्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले होते, त्यामध्ये तब्बल 85% विद्यार्थ्यांनी पोर्टल बंद करावे अशी मागणी केली होती। त्यानुसार हा निर्णय सरकारने घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले, मात्र याबाबत अधिकृत निर्णय जाहीर केला नसल्याचेही सांगण्यात आले। तर मित्रांनो, ऑफिशियल नोटिफिकेशन येणार नाही, परंतु चिंता करण्याचं काम नाही, 2-3 दिवसामध्ये ऑफिशियल नोटिफिकेशन येणार आहे। परंतु मित्रांनो, महापरीक्षा पोर्टल जरी बंद झालेलं असलं तर मित्रांनो, विभागाकडून या परीक्षा जर घेण्यात आल्या तर सुरुवातीला जशा ऑफलाईन परीक्षा व्हायच्या तर त्यामध्ये सुद्धा पैसे लावून सेटिंग लावलं जाते मित्रांनो, त्यामुळे ऑफलाईन परीक्षासुद्धा नको आहेत। ह्या परीक्षा आहे सर्व एम पी एस सीकडेच देण्यात याव्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी करावी, जेणेकरून जे ऑफलाईन जरी झालं तर त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो। मागे जे ST SC साठी भरती सुरू होती त्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल 3-4 ठिकाणी पैसे भरून कॅन्डिडेटने सेटिंग लावलेली होती, नंतर त्यांना पकडण्यात आलं। तर जोपर्यंत परीक्षा MPSC मार्फत होत नाही तोपर्यंत ह्यामधील भ्रष्टाचार रोखणे हा थोडं कठीण काम आहे मित्रांनो। तर ठळक बातमी काय काय। शासकीय विभागांनी रिक्त जागांची माहिती संकलित। पहिल्या टप्प्यात आरोग्य, गृह, पाणीपुरवठा, शिक्षण विभागातील रिक्त जागांची भरती। पहिल्या टप्प्यातील जागांच्या आरक्षण पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू। प्रत्येक विभागांनी त्यांच्या स्तरावर राबवावी भरती प्रक्रिया, सरकारच्या सूचना। त्रयस्थ संस्थेतर्फे ऑडिट, विद्यार्थ्यांची तक्रारी आणि तात्काळ भरतीमुळे घेतला निर्णय। तर एक चांगली बातमी आहे, बघूया अजून काही नोटिफिकेशन आलं तर मी तुमच्यापर्यंत घेऊन येईलच। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ एका नवीन माहितीचं, तोपर्यंत धन्यवाद।